Students, now let us study about the protozoa. Protozoa, the size is approximately 200 micrometer. First, protozoa are found in soil, fresh water and sea water. Protozoa हे मातीमध्ये, गोड्या पाण्यात आणि समुद्राच्या पाण्यात आढळतात. Some are found in the body of other organism and are pathogenic. काही तर दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात सुद्धा आढळतात. सेकंड, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. हे फक्त एक सेल असणारे ऑर्गॅनिझम्स असतात. थर्ड, देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमाउंग द प्रोटोझोन. प्रत्येक प्रोटोझोन हा स्ट्रक्चरनी वेगवेगळा असतो. त्यांचे हलण्या चालण्याचे अवयवसुद्धा वेगळे वेगळे असतात आणि खाण्याचे सुद्धा वेगळ्या वेगळे प्रकार असतात. फोर, दिस ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. हे जे ऑर्गॅनिझम असतात ते एकापासनं दोन असे फक्त सिंपल सेल डिव्हिजननीच होतात. एक्झाम्पल आहे अमीबा, पेरिमोशियम. नाव लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट, दॅट इज फंगी. साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर 200 मायक्रोमीटर. फर्स्ट, दीज आर फाउंड इन डिके ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. सडलेल्या वस्तूंवरती किंवा मेलेल्या प्राणी किंवा झाडांवर हे जगतात व मिळतात. सेकंड, दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. सम आर युनिसेल्युलर अँड अदर्स आर विजिबल बाय द नेकेड आईज. काही जे असतात त्यांना फक्त एक सेल असतो, पण काही हे एवढे मोठे असतात की आपल्याला ते आपल्या उघड्या डोळ्यांनीसुद्धा आपण त्यांना बघू शकतो. थर्ड, सेप्टोस्पाइट. सेप्टोस्टोपिक ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिक्लेरिंग ऑर्गॅनिक मॅटर. सडलेल्या प्रकारापासून ते आपलं खाणं बनवतात. फोर्थ, दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड ए सेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. हे एकापासनं दोन किंवा आपली प्रचोद उन्नती सेक्शुअली आणि ए सेक्शुअली मेथडनी करतात. नेक्स्ट आहे अल्गी. साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. फर्स्ट, दे आर ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारे. सेकंड, युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. फक्त एक सेल असणारे. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं खाणं स्वतः बनवणारे. थर्ड पॉईंट, फोटोसिंथेसिस कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. हे आपलं खाणं स्वतः बनवतात. प्रोसेस कोणती? फोटोसिंथेसिस. जी कोण करतं? प्लॅन्टसुद्धा फोटोसिंथेसिसनी आपलं खाणं स्वतः बनवतात. त्यांच्यामध्ये काय असतं? क्लोरोप्लास्ट. तसंच या अल्गीमध्ये सुद्धा क्लोरोप्लास्ट असतं. त्यामुळे हे अल्गी कसे दिसतात? ग्रीन कलरचे. व्हेरी फ्यू स्पीसेस ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ अ नेकेड आयज. काही अल्गी फक्त एक सेलचे बनलेले असतात, पण बाकी सगळे अल्गी जे आहेत ते भरपूर सेलचे बनलेले असतात आणि आपण त्यांना आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. नेक्स्ट, व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज व्हायरसेस. नाव डेज ओनली वी आर गोइंग थ्रू अ व्हेरी इम्पॉर्टंट व्हायरस, दॅट इज करोना व्हायरस. ओके, सो लेट अस स्टडी अबाउट द व्हायरसेस. साईज अप्रॉक्सिमेटली 1 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर एज लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर दे आर सेट टू बी ऑर्गॅनिझम ऑन द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे जिवंत आणि मेलेल्याच्या मधले हे ऑर्गॅनिझम्स असतात. दे आर स्टडीड अंडर द मायक्रोबायोलॉजी. फर्स्ट, व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. खूप लहान असतात ते. दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर देन बॅक्टेरिया अँड कॅन बी सीन ओनली विथ द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हे
हे एवढे लहान असतात नॅनोमीटर. आपण बघितलं 10 to 100 नॅनोमीटर म्हणजे हे एवढे लहान असतात की हे बॅक्टेरियापेक्षाही लहान असतात आणि हे फक्त आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनेच बघू शकतो. सेकंड, दे आर फाउंड इन द इंडिपेंडंट पार्टिकल्स. व्हायरस इज अ लॉन्ग मॉलिक्यूल ऑफ DNA. व्हायरस हे DNAचे मॉलिक्यूल्स आहेत. डाय ऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड ऑर RNA, रायबो न्यूक्लिक ॲसिड कवर्ड बाय अ प्रोटीन कोट. या न्यूक्लिक ॲसिडला प्रोटीन कोटनी कवर केलेलं असतं. थर्ड, व्हायरसेस सर्वाय ओनली इन द लिव्हिंग प्लांट्स अँड ॲनिमल सेल ॲड रिप्रोड्यूस देअर ओन प्रोटीन विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल अँड क्रिएट द नंबरस रिप्लिका. हे होस्ट सेलमध्ये जातात आणि आपले हे जास्त बनवत जास्त व्हायरसेस बनवत ते पुढे होतात जातात. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल. मग ते ज्या होस्ट सेलमध्ये गेलेले असतात त्यांना पहिलं ते डिस्ट्रॉय करतात आणि स्वतःला ते फ्री करून मग ते परत दुसऱ्या माणसाकडे जातात किंवा दुसऱ्या होस्ट सेलकडे जातात आणि त्याला डिस्ट्रॉय करायचं काम करतात. अशा टाईपनी व्हायरसेस काय होतात, एकीकडनं दुसरीकडे मूव्ह ऑन होत जातात. फोर्थ, व्हायरसेस कॉजेस मेनी डिसीज इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. व्हायरसेस प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये भरपूर डिसीज क्रिएट करतात. आत्ताच आपण एका करोना व्हायरसच्या संसर्गातनं जात आहोत आणि आपण बघतो आहोत की तो किती हानिकारक आहे. तर टुडे वी हॅव स्टडीड अबाउट द किंगडम्स अँड द मायक्रोब्स. सो आय थिंक यू मस्ट हॅव थरोली अंडरस्टूड ऑल दिस. थँक यू. Yeah.